श्रीगोंदा बस स्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. चार आरोपींना यामध्ये अटक करण्यात आली असून आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. 5 ऑगस्ट रोजी लोणी व्यंकटनाथ येथील अर्चना खलाटे या मिरजगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी निघाल्या होत्या. दुपारी 3 वाजेच्या सुमारास बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. श्रीगोंदा पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास 20 ठिकाणचे CCTV फुटेज तपासण्यात आले, मात्र आरोपी सापडले नाही. ऑगस्ट रोजी बस स्टँड श्रीगोंदा या ठिकाणी एक महिला बसमधून प्रवास करत असताना गर्दीमध्ये त्याच्या सोबत असलेल्या पिशवीमध्ये दागिने सोन्याचे कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार त्याचप्रमाणे CCTV फुटेज सगळ्या शहरांमध्ये आमच्या टीमच्या स्टाफने चेक केले. हे तांत्रिक तपासही त्यामध्ये करण्यात आला आणि आम्हाला मिळालेल्या माहितीवरून आणि केलेल्या सगळ्या तपासावरून शेवगाव या ठिकाणी गुन्हेगार वस्तीवरील काही संशयित महिला आणि पुरुष यांनी सदरचा गुन्हा केला असावा असा संशय बळावल्याने त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन आमच्या DGCPSI आवक साहेब आणि टीमच्या स्टाफ यांनी केलं. आरोपी त्यांना ताब्यात घेऊन पुण्यामध्ये अटक करून माननीय न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन गुन्ह्याचा कसून तपास केला असता एक पुरुष आणि 3 महिला यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचं एक पथक या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रित करून होते. संशयित आरोपी हे शेवगाव भागातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकानं त्या परिसरात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवत 3 महिला आरोपींना ताब्यात घेतलंय. तर आरोपी लखन काळे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंय आणि पोलीस तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन चोरीतील मुद्देमालही काढून दिलाय. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, महिला पोलीस छाया मस्के, लता पुराणे यांच्या पथकाने केली आहे. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा.